मार्च 2020 पासून सुरू झालेला लॉकडाऊनचा हा काळ हा जरी सर्वसामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरला असला तरी भ्रष्ट सरकारी कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अवैध बांधकाम ठेकेदारांसाठी हा काळ सुवर्ण काळ ठरलाय. या काळात गोरेगाव पूर्वसह पश्चिममधील मोतीलाल नगरमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध बांधकाम करून अवैध ठेकेदार करोडो रुपये कमवत असल्याचे चित्र पाहायला मिळते. बिंदास्तपणे म्हाडाच्या निवासी चाळीत व्यावसायिक गाय बांधले जात आहेत ते का असे प्रश्न आता येथील स्थानिक रहिवासी करत आहेत. 2018 डिसेंबर महिन्यात मोतीलाल नगरमधील संस्कारधाम कॉलेजच्या शेजारी एक असेच अवैध बांधकाम करीत असताना निकृष्ट बांधकाम साहित्य वापरल्याने 3 कामगार मृत्युमुखी पडले होते तर 6 ते 7 कामगार जायबंदी झाले होते. आता हेच काम अवैध बांधकाम कॉन्ट्रॅक्टर शाहनवाज शेख म्हणजे शाणू हा बिंदास्तपणे करत आहे. न म्हाडा अधिकारी यांची भीती न स्थानिक पोलिसांची भीती त्यामुळे या अवैध बांधकामाला आता ऊत आलेला पाहायला मिळतोय. या विभागात भाजपाच्या स्थानिक नगरसेविका राजूल देसाई याही या विभागात अवैध बांधकाम रोखण्यासाठी सबशेल फेल ठरले आहेत असा काही नाराजीचा सूर अवैध बांधकाम शेजारी राहणारे स्थानिक करत आहेत. आपण पाहतात इंडिया 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य.